करता धरता और हमारे सबके भगवान श्री सुनील खोची सर और इनके लिए जोरदार एक काम एक मशीन दोन दोनशे लोकांचा
काम एक मशीन करावं लागलं. भारतामध्ये एक साखर कारखाना चालवायला सर 200 ते 500 लोकांची गरज पडते. ते जर आपण ब्राझीलला गेलं तर 20 लोकांच्या मध्ये 5000 मेट्रिक टनचा साखर कारखाना 20 लोकांच्या साखर कारखान्याचा. म्हणजे काय, जग एवढं ऑटोमायझेशन कडे चाललंय की दुधाची फॅक्टरी असो, साखर कारखाना असो, सूत गिरणी असो, सगळं ऑटोमायझेशन कडे चाललंय. आणि त्याच्या विरुद्ध जर बघितलं तर आज भारत 145 कोटी लोकसंख्या, जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या, जगातला सगळ्यात यंग देश, युवा देश म्हणून आज जगात आपली ओळख आहे. आणि ह्या सगळ्या युवकांच्या पुढे सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे, मग तो प्रश्न केंद्र सरकारला आहे, तो प्रश्न राज्य सरकारला आहे, तो प्रश्न शाळा कॉलेजला आहे, तो प्रश्न आई वडिलांना आहे की आपण आपल्या मुलाला काय काम द्यायचं. तर ह्या कामाची किंवा ह्याला एक चांगलं सुंदर उत्तर किंवा ह्याला एक पर्याय म्हणून एक जगापुढे जी एक इंडस्ट्री उभ्या राहिल्या, ती इंडस्ट्री मध्ये म्हणजे नेटवर्क इंडस्ट्रीज, MLM इंडस्ट्रीज, नेटवर्क मार्केटिंग. ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला, आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला आपण लाखो रोजगार द्यायचं काम या माध्यमातून करू शकतो. आपणाला काम करून, रोजगार करून जो एक मोठं मनी, मोठं इन्कम करून घ्यायचा एक पर्याय म्हणून ज्या इंडस्ट्रीकडे आपण बघतोय, ती इंडस्ट्री म्हणजे नेटवर्क इंडस्ट्री आहे. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी तुम्ही जॉईन आहात, त्याच्याशी कनेक्ट आहात, काम करताय, ह्यासाठी स्पेशली मी तुम्हाला मित्रांनो धन्यवाद. आणि सगळ्यांना म्हणजे हात जोडून विनंती असेल की कुणी काही म्हणो, ह्या इंडस्ट्री शिवाय जगातल्या लोकांना, युवकांना कामाचा दुसरा पर्याय येणाऱ्या काळात नसणार. आज घडीला माहिती नाही लोक आपणाला काय म्हणतात, बॅग घेऊन फिरतोय, दिवसभर प्लॅन देत फिरतोय, गोल गोल गोळे काढतोय, पण हेच गोळे आपणाला रोजीरोटी देणार आहे, हेच गोळे आपणाला पैसा देणार आहे, हेच गोळे आपल्या परिवाराला आपणाला आर्थिक आधारीकरण देणार. त्यामुळं तुम्हाला परत एकदा माझ्या बहिणींना, माझ्या सगळ्या मित्रांना, वडीलधाऱ्या माणसांना सगळ्यांना विनंती आहे की ही इंडस्ट्री अजिबात सोडू नका. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. भविष्यामध्ये काही लोक आवडीने येतील, काही लोक मजबुरीने येतील, पण ती तुमच्या खालीच येतील, त्यांना दुसरा पर्याय नसणार. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. आणि ज्या उद्देशाने मित्रांनो आम्ही स्वामींनी सुरुवात केली की बाबा आज गेली 10 वर्ष झालं, आपण बघतोय 2017 पासून किंवा अनेक वर्षापासून भारतातला जो एक मोठा स्ट्रेंथ आहे, भारत जगामध्ये जी आज आर्थिक पडझड व्हायला लागल्या, वेगवेगळ्या देशांची युद्ध झाली, वेगवेगळ्या देशात अजून क्रॅशेस झाले आणि बऱ्याचशा बँका कोलॅप्स झाल्या, एकीकडे जग आर्थिकदृष्ट्या त्याचा ग्राफ खाली येत असताना भारत गव्हर्नमेंटचं स्वप्न आहे, भारताच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे, भारताच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्वप्न आहे की येणाऱ्या काळात आपण प्रत्येक वर्षी आपली आर्थिक पत जगाच्या बाजारपेठेत आपण एक एक पाऊल पुढे चालू. मला अभिमान काय वाटतोय की माहित नाही जगाची परिस्थिती काय आहे, पण जग आज ऍक्सेप्ट करायला लागलंय की भारत तो महासत्ता बनण्याचे कोणी नाही रोक सकता, भारत तो आगे बढण्याचे कोणी नाही रोक सकता, ते जग ऍक्सेप्ट करायला लागलंय. आणि ती ताकद, ती स्ट्रेंथ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पाहिजे. आणि हे जे स्वप्न किंवा जे ध्येय आपले पंतप्रधान सर असो किंवा आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट असो, जे स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून जगाला किंवा आपल्या देशाला रोजगार उपलब्ध करून द्यायचं काम त्यांनी रस्ता दाखवला, एक पर्याय उपलब्ध केला, त्या पर्यायाला कुठं ना कुठं एक थोडासा छोटासा हातभार आपल्या परीनं होईल या पद्धतीनं काम करायचा आम्ही विचार 2017 आणि 2018 या 2 वर्षामध्ये बसून केलं. आणि त्यातून एक नवीन एक बिझनेसची क्रांती किंवा बिझनेसचं एक मॉडेल जन्माला आलं, ते म्हणजे स्वामिनी. स्वामिनीच्या माध्यमातून आमचा मूळ उद्देश होता की लोकांना, युवकांना काम द्यायचं, लोकांना रोजगार द्यायचं, आणि ह्या माध्यमातून नेटवर्किंगच्या माध्यमातून लाखोंनी करोडो रुपये मिळवायचं, जे नेटवर्करचं, जे लीडरचं, एक सामान्य युवकांचं स्वप्न असतोय ते पूर्ण करायची ताकद त्या स्वामिनीच्या प्लॅटफॉर्मवर व्हावं, यासाठी आम्ही आमच्या कमिटीनं, आमच्या टीमनं आम्ही बसून जो एक अभ्यास केला आणि त्यात एक स्वामिनीचा चांगला जन्म झाला. सुरुवातीला स्वामिनी प्रश्न बरेच लीडर मला विचारतात, सर स्वामिनी काय आहे,
स्वामी मतलब स्वामी नेटवर्क इंडस्ट्री मध्ये जेवढे काही कॉमन प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्वामी काय सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्वामी आहे सगळ्या प्रश्नाचं उत्तर स्वामी याचा अर्थ काय की आज नेटवर्किंग मध्ये तुम्ही बरेचसे मंडळी सगळेजण आहात वेगवेगळे ठिकाण मुंबई असो औरंगाबाद असो जालना असो मराठवाडा असो विदर्भ असो कोल्हापूर असो दिल्ली असो कुठेही एखादा प्लॅन लॉन्च झाला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्यापर्यंत आपल्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर फेसबुकवर आपला तो प्लॅन येतो आणि आपण त्या प्लॅनचा अभ्यास करतो आणि बरेचसे नेटवर्क ज्यावेळी आपण फील्डवर जातो स्वतःला सर सांगतात ते उदाहरण देतात सर मैं इस कंपनी में डायमंड था उस कंपनी में कॅप्टन था उस कंपनी में मैं मॅनेजर था ही सगळी पोस्ट सांगणारी नेटवर्क सुद्धा आज जर तुम्ही म्हटला सर स्वामींचा प्लॅन चांगला वाटलाय आम्हाला 1,000-2,000 रुपये ज्वेलरीचा ऑप्शन आहे 2,000 रुपये द्या तर नेटवर्क लोकांची आज 99.99% नेटवर्करांची परिस्थिती 2,000 रुपये सुद्धा ज्वेलरीची द्यायची आर्थिक परिस्थिती नाही आहे सर त्याचा एक सारासाऱ्याचा अभ्यास करून स्वामींनी फक्त आणि फक्त कॉमन सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीनं फक्त 1,600 रुपयाचं ट्रेनिंग ऑप्शन मार्केटला ठेवलं आहे 1,600 रुपये म्हणजे जे नवीन नेटवर्कर आहेत ते इझी जॉईन होऊ शकतात शेतात मोर मजुरी करणारी महिला मोर मजुरी करणारा शेतकरी आमचा त्यामध्ये जॉईन होऊ शकतो एक एमआयडीसी मध्ये इंडस्ट्रीमध्ये कामाला जाणारा नेटवर्कर त्यात जॉईन होऊ शकतो आणि सगळ्यांचा कॉमन म्हणजे 99% नेटवर्कर लोकांचा आम्ही अभ्यास करून जो प्लॅन डिझाईन केला तो फक्त आणि फक्त 1,600 रुपये 1,600 प्लस जे काही टॅक्स असेल आज 5% जीएसटीचे प्रोडक्ट विकतोय तर 5% उद्या भविष्यात गव्हर्नमेंट म्हटलं या सगळ्या प्रोडक्टची जीएसटी 2% तर 2% करूया जर गव्हर्नमेंट म्हटलं हे सभी प्रोडक्ट पे जीएसटी घटा दिली आहे तो जीएसटी पण बंद करूया म्हणजे कॉमन सगळ्यांना आवडेल परवडेल आणि इझी जॉईन होतील अशा पद्धतीने फक्त आणि फक्त 1,600 रुपये जॉईनिंग ऑप्शनचा मी निवडला आणि 1,600 ला मॅजिक फक्त गेल्या 16-17 वर्षापासून मी ज्या इंडस्ट्रीमध्ये नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये काम केलो मला ज्या कंपनीने मला काय दिलं नाही मला काय मिळालं नाही त्या काही खर्च माझ्या मनात होत्या की 1,600 ला 10% पाहिजे म्हणजे 150 रुपये पाहिजे 1,000 ला 100 रुपये बायनरी 5,000 ला 500 रुपये बायनरी 10,000 ला 1,000 रुपये बायनरी 10% बायनरी या जगातल्या सगळ्या कंपन्या वाढतात पण आमची आम्ही विचार काय केला की नेटवर्क कराला त्याच्या जॉईनिंगच्या 90% बायनरी गेली पाहिजे आम्ही थिंकिंग केलं त्याला रिव्हर्स थिंकिंग प्रोसेस म्हणतात रिव्हर्स थिंकिंग म्हणजे काय आम्ही उलटा विचार केला की जगातल्या कंपन्या 10% बायनरी देतात 90% ठेवून घेतात आम्ही काय विचार केलं 90% बायनरी देऊन कंपनीला कसं 10% ठेवून घ्यायचं तर ह्या थिंकिंग प्रोसेसवर आम्हाला एक कॅल्क्युलेशन कळवलं एक मॅथमॅटिक्स कळवलं की 1,600 रुपयाला 1,500 रुपये बायनरी हे मी माझ्या 16 वर्षाच्या नेटवर्किंग मध्ये याच्यापूर्वी स्वामीच्या पूर्वी कुठल्याही कंपनीने हे गणित मांडलेलं नव्हतं तर 1,600 रुपयाला 1,500 रुपये हे युनिक आयडी युनिक पे आम्ही डेव्हलप केला आणि तो सक्सेसफुल झाला ठीक आहे जॉईनिंग अमाऊंट छोटा आहे बायनरी 1,600 रुपयाला 1,500 रुपये बायनरी मोठा आहे पण पे आउट कधी मिळणार आठवड्याला मिळणार 10 दिवसाला मिळणार 15 दिवसाला मिळणार महिन्याला मिळणार कारण हे सगळं बाजार आपण तुम्ही आणि सगळ्यांनी बघितलंय काय काय त्रास होतो नेटवर्क करावा लागतो तर 1,600 रुपयाला 1,500 रुपये बायनरी सर गेले 5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे तुम्ही स्वतः आय विटनेस आहात सतीश सर आय विटनेस आहेत तुम्ही युट्यूबवर बघू शकता भारतामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अशी एकही कंपनी नाही 2 वेळा अख्खं भरत लॉकडाऊन झालं 2019 ला महाराष्ट्रातला 100 वर्षातला सगळ्यात मोठा महापूर सांगली कोल्हापूरला येऊन गेला ज्या आमचं ऑफिस अख्खं 15 दिवस ऑफिसला पुरुष होतं पण 15 दिवसामध्ये 2 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये स्वामींनी कधीही डेली क्लोजिंग डेली पे ऑफ कधी बंद केलं